उल्हासनगर शहरामध्ये अमृत योजनेअंतर्गत 126 कोटी रुपयाची ही पाणी पुरवठा सप्लायची योजना मंजूर झालेली आहे आणि आता काही वेळापूर्वी आपले आदरणीय पंतप्रधान महोदय यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालेलं आहे. या योजनेमध्ये शहरामध्ये ज्या ज्या ठिकाणी पाण्याच्या लाईन नाही आहेत किंवा कमी प्रमाणामध्ये आहे किंवा जुन्या झालेल्या आहे त्यांना बदलणं त्या नवीन टाकणं अशा प्रकारचं काम अंतर्भूत आहे. त्या व्यतिरिक्त आपले चार जे रिझर्वायर्स आहेत टाक्या ज्या आहेत त्या फार खराब झालेल्या आहे, फार जुन्या झालेल्या आहे, त्यामधून मोठ्या प्रमाणावरती पाण्याची गळती होत असते, पाण्याचं लॉस होतो, तेही आपण त्यामध्ये नवीन बांधून घेणार आहोत. त्या व्यतिरिक्त शहराचं पूर्ण सर्वे करून त्यामध्ये जे जे ज्या ज्या ठिकाणी मीटर्स नाही आहेत, वॉटर मीटर्स नाही आहेत, त्या ठिकाणी नवीन मीटर्ससुद्धा टाकले जाणार आहेत. असे विविध कामाचा या कामामध्ये अंतर्भाव आहे आणि साधारणतः 1.5 ते 2 वर्षामध्ये ही योजना पूर्ण होणे अपेक्षित आहे.